एक श्रीमंत माणूस असतो, त्याला आपल्या श्रीमंतीवर खूप घमंड असतो। त्याचा एक मुलगा असतो। त्या माणसाला आपल्या मुलाला जाणीव करून द्यायची असते की आपण किती मजेत आणि ऐशोआरामात आयुष्य जगतो आणि गरीब लोक किती हलाखीचे आयुष्य जगतात। ह्यासाठी तो आपल्या मुलाला एका गावामध्ये फिरायला घेऊन जातो। तिथे ते एका गरीब कुटुंबाच्या झोपडीमध्ये 2 दिवस राहतात। ती झोपडी शेतामध्ये असते। त्या 2 दिवसांमध्ये मुलाला वेगवेगळे अनुभव येतात, कारण त्या मुलाला आतापर्यंत फक्त ऐशोआरामाची सवय झालेली असते। बापाला वाटतं आपल्या मुलाला इथे आणण्याचा उद्देश सफल झाला। आता ते दोघे परत आपल्या घरी यायला निघतात। रस्त्यात त्या मुलाचा बाप आपल्या मुलाला विचारतो, तुझा हा 2 दिवसाचा अनुभव कसा होता? खूपच छान होता बाबा, मुलगा उत्तरतो। बाप म्हणतो, बाळा तू पाहिलं ही गरीब लोक किती हलाखीचे आयुष्य जगतात। आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याकडे सगळे ऐशोआराम आहेत। मुलगा एक स्मित हास्य देऊन होकारार्थी मान हलवतो। पुढे बाप म्हणतो, बाळा ह्या 2 दिवसाच्या अनुभवातून तू काय शिकला? मुलगा हुशार असतो। तो म्हणतो, बाबा ह्या गरीब लोकांच्या घरात मला अनेक गोष्टी आढळल्या। मी पाहिले की आपल्याकडे एकच कुत्रा आहे, पण त्यांच्याकडे 3 कुत्री आहेत। आपल्या घरात एक छोटासा स्विमिंग पूल आहे, पण त्यांच्याकडे सतत वाहणारी आणि न संपणारी नदी आहे। आपल्याकडे बाहेर देशातून आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटी आहेत, पण त्यांच्याकडे चांदण्यांचा प्रकाश आहे। आपल्या मुलाचे असे उत्तर ऐकून बाप एकदम गोंधळून जातो। पुढे मुलगा म्हणतो, आपल्याकडे छोटा जमिनीचा तुकडा आहे जिथे आपण राहतो, पण त्यांच्याकडे भरपूर शेती आहे। आपल्याकडचे नोकर आपली सेवा करतात, पण ही गरीब लोक दुसऱ्यांची सेवा करतात। मुलाचे उत्तर अजून संपले नव्हते। तो पुढे म्हणतो, आपल्याला आपले अन्न विकत आणावे लागते, पण ही गरीब लोक स्वतः स्वतःचे अन्न उगवतात। आपले रक्षण करण्यासाठी आपण घराभोवती मोठी भिंत बांधली आहे, पण ह्या गरीब लोकांकडे त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे मित्र आहेत। आपण आपला मोकळा वेळ मोबाईल टीव्हीमध्ये घालवतो। ही गरीब लोक आपला मोकळा वेळ आपल्या मित्र नातेवाईकांबरोबर घालवतात। मुलगा शेवटी म्हणतो, मी तुमचे खूप आभार मानतो बाबा, मला हे दाखवण्यासाठी की आपण किती गरीब आहोत। मुलाचे हे बोलणे ऐकून तो माणूस निशब्द होतो। त्याचा सगळा घमंड चक्काचूर होतो। मित्रांनो, ही छोटी गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते। पैशाने आपण महागडे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट, कार, घर अशा सुखसोयी विकत घेऊ शकतो, पण काही गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही, जसे की साधेपणा, प्रेम, उदारता, दया, मित्र, संस्कार, परिवार, ज्या खऱ्या अर्थाने आपल्याला श्रीमंत बनवतात। पैसे कमवणे वाईट नाही, तो प्रत्येकाने कमवलाच पाहिजे, पण फक्त पैशाच्या मागे लागून ह्या महत्त्वाच्या गोष्टी विसरणे चुकीचे आहे। मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टींमधून काय शिकवण मिळाली मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।